your titty. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज या ठिकाणी जुडिओ मॉलच्या खाली लस्सी डे कॅफे म्हणून ओपनिंग होत आहे आणि या कॅफेचं ओपनिंग साठी अनेक मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या निमंत्रण पत्रिकेच्या वरती जे काही नावं दिलेली आहेत, मोठे मोठे मान्यवर लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि थोड्याच वेळात कार्यक्रमाला देखील या ठिकाणी सुरुवात होणार आहे। तर पाहूया कसं आहे हे कॅफे। सागर परिवारातील आमच्या एका युवक सहकाऱ्याने या ठिकाणी नोकरीच्या पाठिंबा न लागता व्यवसायात त्या ठिकाणी आपण उतरलं पाहिजे आणि आज या ठिकाणी लस्सी डे कॅफे या नावाने या कॅफे सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे। त्याचबरोबरीने मी खऱ्या अर्थाने आमच्या या युवक सहकाऱ्याला धन्यवाद देतो की बहुजन समाजातील मुलं नोकरीच्या पाठीमागं न लागता व्यवसायामध्ये उतरले पाहिजे, कारण व्यवसायामध्ये किती पण मोठी उंची आपण गाठू शकतो आणि एखाद्या नोकरीमध्ये काहीतरी लिमिटेशन असतं, पण ज्याला उंच भरारी घ्यायची तो खऱ्या अर्थाने व्यवसाय करू शकतो। त्यामुळं आमच्या हा एक सहकारी या व्यवसायात खऱ्या अर्थाने मला एक खात्री आणि विश्वास आहे, कारण हा परिवार एक सुसंस्कृत परिवार आहे आणि त्या परिवारातील आमच्या ह्या युवकांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे। त्या व्यवसायामध्ये यश मिळणार ही मला एक खात्री आणि विश्वास आहे। त्यामुळं मी या व्यवसायाला माझ्या सर्व उपस्थितांच्या वतीने आमच्या नगर पारनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेच्या वतीने लस्सी डे कॅफे या सेंटरला सदिच्छा शुभेच्छा देतो। आज लस्सी डे कॅफेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रदीप क्षीरसागर सर त्यांचा सर्व परिवार आवर्जून या ठिकाणी आम्हाला बोलवलं, त्याबद्दल आम्ही
त्यांना धन्यवाद देतो। हा जो लस्सी डे उपक्रम आहे हा शिरूरमध्ये अतिशय सुखी असा उपक्रम आहे आणि हा पहिल्यांदाच अशा पद्धतीचा एक अभिनव उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे। या उपक्रमासाठी मी हायवे सेंटर तसेच गंगा कन्स्ट्रक्शन तसेच धावते परिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक सदिच्छा आणि शुभेच्छा देतो। त्यांच्या धंद्याला भरभराटी मिळो आणि जनतेची चांगली सेवा हो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।